हॅलो फ्रेंड्स आपण शिकतो आहे चॅप्टर केमिकल कॅनॅटिक्स स्टँडर्ड ट्वेल्व लेक्चर नंबर आहे थ्री आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत कन्सेप्ट इन्स्टन्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन सेकंड लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट बघितली होती ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि त्याची डेफिनेशन फॉर्म्युला इव्हन त्याच्यावर रिलेटेड सध्या सिम्पल प्रॉब्लेमसुद्धा आपण लक्षामध्ये घेतलेले होते आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत इन्स्टन्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन अगर वॉट इज इंस्टेंटेनिअस रेट ऑफ रिएक्शन वेन द एवरेज रेट ऑफ रिएक्शन इज कैलकुलेटेड ओवर शॉर्टर एंड शॉर्टर टाइम इंटरवल देन दैट एवरेज़ रेट ऑफ रिएक्शन गेट कन्वर्टेड इनटू इंस्टेंटेनिअस रेट एवरेज रेट ऑफ रिएक्शन इज कैलकुलेटेड फॉर अ लॉन्ग टाइम इंटरवल लॉन्ग टाइम ड्यूरेशन करता जो मोजला जो एवरेज रेट ऑफ रिएक्शन आणि शॉर्टर आणि शॉर्टर टाईम इंटरवल करता जर का तुम्ही रेट मोजला तर त्याला म्हटलं जातं इन्स्टँटिनियस रेट ऑफ रिॲक्शन काय डेफिनेशन आहे बघा इफ द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन इज कॅल्क्युलेटेड ओव्हर शॉर्टर अँड शॉर्टर टाइम इंटरवल देन द इन्स्टँटेनियस रेट इज ऑफ इन अदर वर्ड दर इट इज द रेट ऑफ रिॲक्शन ॲट अ स्पेसिफिक इन्स्टंट ड्युरिंग द रिॲक्शन एका पर्टिक्युलर वेळेला जो रिॲक्शनचा स्पीड आहे त्याला म्हटलं जातं इन्स्टँटेनियस रेट ऑफ रिॲक्शन ठीक आहे की नाही तर इन्ट इन्स्टँटेनियसचा अर्थ आहे ॲट दॅट इंस्टंट ॲट दॅट स्पेसिफिक इंस्टंट ॲट दॅट स्पेसिफिक टाइम जो रेट असेल त्याला इन्स्टँटेनियस रेट ऑफ रिॲक्शन असं म्हटलं जात असतं आता हे जे इन्स्टँटेनियस रेट ऑफ रिॲक्शन आहे ही कन्सेप्ट आपल्याला एक्झाम्पलच्या माध्यमातनं समजून घ्यायची आहे लेटस कन्सिडर द रिॲक्शन व्हेअर रिॲक्टन गिव्स प्रॉडक्ट a reactant hai and a b product hai. we know that as the reaction progresses concentration of reactant decreases while concentration of product increases let us consider after a very short time dt डी टी एवढ्या लहानशा वेळेनंतर साहजिकच कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन सुद्धा थोडूसच कमी झालेलं असेल म्हणून आपण म्हटलं द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँड लेट इट बी डी ए स्मॉल असल्यामुळे डी ए हा शब्द वापरला आपण ॲव्हरेजमध्ये डेल्टा वापरतो इथे डी ए वापरला डी इंडिकेट स्मॉल डेल्टा म्हणजे लार्ज टाइम इंटरवल मग आता Let us consider that after a very short time dt the decrease in concentration of A is very small. Let it be DA. Then the instantaneous rate of consumption of A, a hoto hai, disappear hoto hai. consumption hai. the instantaneous rate of consumption of A is equals to minus D A upon dt. Negative sign indicates that the concentration of reactant A decreases with time. आता हेच आपण प्रॉडक्ट बी करता बघू आफ्टर अ व्हेरी शॉर्ट टाइम डी टी द इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज ऑल्सो व्हेरी स्मॉल थोड्या वेळानंतरच लगेच बघतोय तर एचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी झालं असेल तर बीचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वाढलं असेल अँड लेट इट बी डी बी द इन्स्टन्टेनियस रेट फॉर द फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल्स टू डी बी अपॉन डी टी हा इन्स्टन्टेनियस रेट फॉर द कन्झम्पशन ऑफ ए मायनस डी ए अपॉन डी टी इन्स्टन्टिनियस रेट फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट बी डी बी अपॉन डी टी आता या दोघांना एक ग्राफिकली लक्षात घ्यायचं आहे इफ वी प्लॉट अ ग्राफ बिटवीन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन विथ टाईम देन इट इज फाउंड दॅट ॲज द टाईम प्रोग्रेसेज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन डिक्रीजेस एक्सपोनेन्शियली सुरुवातीला त्या ठिकाणी डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन वेगाने होतं नंतर मात्र हळूहळू झाल्याचं आपल्याला दिसतं म्हणजे सुरुवातीला झपाट्याने रिॲक्टन हा प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट होतो पण ॲज द टाईम प्रोग्रेसेस नंतर हे कन्व्हर्शन जरा स्लो झाल्याचं आपल्याला दिसून येतं काय म्हणतोय बघा ग्राफ काढतोय आपण कोणामध्ये तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन वर्सेस टाईम काय दिसतं आपल्याला की ॲज द टाईम इनक्रीझेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन डिक्रीझेस सुरुवातीला थोडा जरी टाईम गेला तर कॉन्सन्ट्रेशन झपाट्याने कमी झाल्याचं दिसतं नंतर मात्र त्याचं चा डिक्रीजचा जो वेग आहे तो कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय आता हा ग्राफ आपल्याला मिळालेला आहे एक काम करू आपण या ठिकाणी ज्या वेळेला तुम्हाला रेट मोजायचा आहे समजा या इन्स्टंटला तुम्हाला रेट मोजायचा आहे या टाइमला मग या वेळेला जर का रेट मोजायचा आहे तर त्या पॉइंटवरती तुम्ही एक काम करा टँजंट टाका टेंजेंट समजतं ना तुम्हाला तर टेंजेंट टाकली आपण आणि हा ही जी टेंजेंट टाकलेली आहे त्याचा स्लोप मोजा तर तो जो स्लोप आहे मायनस ऑफ द स्लोप गिव्ज अज द इन्स्टँटेनियस रेट ऑफ रिॲक्शन काय केलं पुन्हा लक्ष द्या पहिले ग्राफ प्लॉट करायचं ठरवलं कोणामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन वर्सेस टाईम असा करवाला ज्या वेळेला इन्स्टँटेनियस रेट काढायचा आहे वेळे त्या पॉइंटपाशी ॲट दॅट इन्स्टंट तिथे काय काढला आपण मॅथमॅटिकली टँजंट त्या टँजंटचा काय मोजला स्लोप

बरोबर आता दुसरा ग्राफ घ्या प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट वाय ॲक्सिसवर आणि एक्स ॲक्सिसवर टाइम घेतला आपण मग काय दिसून आलं जसा असा वेळ जातो ॲज द टाईम प्रोग्रेस हॅज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीज हॅस बरोबर आहे आता या पर्टिक्युलर इन्स्टंटला मला त्या ठिकाणी इन्स्टंटिनियस रेट मोजायचा आहे मग ज्या इन्स्टंटला मोजायचा आहे त्या पॉईंटवरती मी टेंजन टाकणार ही टाकली टँजंट त्या टँजंटचा स्लोप मोजा द पॉझिटिव्ह ऑफ द स्लोप इज द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन का बरं आहे कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट इन्क्रीजेस विथ टाईम पुन्हा दोन्ही ग्राफकडे लक्ष द्या एक्स ॲक्सिसवर टाईमच आहे इथे वाय ॲक्सिसवर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन इथे वाय वर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट आहे इथे काय दिसत आहे जसं जसा वेळ चालला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन कमी होत जातं इथे जसा जसा वेळ चालला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता आपल्याला काढायचं आहे रेट मग रेट काढायचा असेल तर ज्या वेळेला ज्या टाईमला तुम्हाला रेट काढायचा आहे त्यावेळी तुम्ही इथे पण टेंजन टाका इथे पण टेंजन टाका इथल्या इथे जो टेंजंट टाकला त्याचा स्लोप मोजा याचा पण स्लोप मोजा मायनस ऑफ द स्लोप हिअर गिव्हज द इन्स्टँटिनियस रेट ऑफ द रिॲक्शन पॉझि प्लस ऑफ द स्लोप गिव्ज अज द इन्स्टँटिनियस रेट ऑफ द रिॲक्शन तर या ठिकाणी आपण दोन्ही वेळेला इन्स्टँटिनियस रेट ऑफ द रिॲक्शन स्लोपच्या मदतीने आपण काढलेला आहे काय सांगितलं होतं इन्स्टँटेनियस रेट ऑफ रिॲक्शनमध्ये आपण की ज्या वेळेला आपण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन जो आहे हा शॉर्टर अँड शॉर्टर टाईम इंटरवल करता जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्यालाच आपण इन्स्टॅन्टेनियस रेट असं म्हणू शकतो म्हणजेच इन्स्टँटेनियस रेट मीन्स रेट ऑफ द रिॲक्शन विच इज कॅल्क्युलेटेड ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ॲट स्पेसिफिक इन्स्टंट मग आपण रिॲक्शन घेतली होती ए ग्यूज बी शॉर्टर टाईम इंटरवल डी टी नंतर डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आलं डी ए मग इन्स्टँटेनियस रेट आला मायनस डी ए अपॉन डी टी त्यानंतर आफ्टर शॉर्टर टाईम इंटरवल दे इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज ऑल्सो स्मॉल लेट इट बी डी बी देन इन्स्टँटेनियस रेट फॉर प्रॉडक्ट बी इज इक्वल्स टू डी बी अपॉन डी टी नंतर ग्राफिकली घ्यायचं ठरवलं ग्राफ आपण प्लॉट केला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन व्हर्सेस टाईम एक कर आला ज्या वेळेला तुम्हाला इन्स्टँटेनियस रेट मोजायचा आहे त्या क्षणी टेंजन टाका मायनस ऑफ द स्लोप ऑफ दिस टँजंट गिव्हज अस द इंस्टेंटेनियस रेट या ठिकाणी प्रॉडक्ट टाइम मध्ये ग्राफ प्लॉट केला असा कर्व आला ज्या वेळेला तुम्हाला ज्या इन्स्टंटला तुम्हाला रेट मोजायचा आहे त्या इंस्टंटला टँजंट टाका त्याचा स्लोप मोजा द प्लस ऑफ द स्लोप गिव्स अस द इंस्टेंटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन एक गोष्ट केमिकल विषयी लक्ष द्या की केमिकल कायनेटिक्स स्पेशली डील्स विथ द इंस्टेंटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन अँड नॉट विथ द ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन कारण एवरेज रेट ऑफ द रिॲक्शन हे ढोबळ आहे आणि इन्स्टँटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन हे पर्टिक्युलर आहे ॲट दॅट इन्स्टंट जास्त आहे त्यामध्ये आणि म्हणून केमिकल कायनेटिक्स हे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनपेक्षा इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शनला महत्त्व देतं अँड दॅट्स वाय इन केमिकल कायनेटिक्स द इन्स्टंटेनिअस रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी कॉल्ड ॲज द ट्रू रेट ऑफ द रिॲक्शन समजते कन्सेप्ट ही तर अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेतली आहे या इन्स्टँटिनियस रेटच्या टॉपिकपाशी आपण इथेच थांबू थँक्यू नेक्स्ट लेक्चर हे अतिशय इम्पॉर्टंट लेक्चर त्या ठिकाणी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला रेट लॉची कन्सेप्ट समजली जाईल ज्याच्यावर पूर्ण चाप्टर आधारित असणार आहे थँक्यू